तस जे ओढून चालली ना त्यात जास्त कानाला गोड लागतो बरं का. पण आता पॅटर्न धांगड दिंग्याचा झालाय आणि दुसरं असं पद्धतच बदलल्यात आता. म्हणजे एखाद्याचं जर का वर्ष श्राद्ध असेल एखाद्या घरातल्या म्हातारीचं नव्वदीच्या बोललो मी आणि तिथं जर बाबा बोलवायचा ठरला महाराज तर कमीत कमी त्यानं लिलनचंच कापड घातलेलं पाहिजे नाही तर म्हातारीला वैकुंठात घेतलं जात. तो साध्या स्कूटरवर जर आला तर मग म्हातारी नरकतच गाडी. असं वाटतंय दुसरं काही नाही. आता बोलतो आता माझंही काही तेवढं वय नाही पण ज्याला 12 वर्ष कमीत कमी अध्यात्मात पूर्ण झाले त्यांनी थोडस वारकरी संप्रदायाच्या हितासाठी बोलायला सुरुवात करावी. त्याच्या आतल्यानी बोलू नये का बोलू नये त्याने अगोदर तयार व्हावं. जर ही कुणी संस्थेतली मुलं असतील तर मला असं वाटतंय मुलांना तुमचे गुरुजी यांच्याबद्दल मला बोलायचं नाही ते तुम्हाला द्यायलाच आले त्यांच्याकडे वाघिणीचं दूध आहे. पण मला असं वाटतंय की तुम्ही व्यासपीठावर त्याच दिवशीच या ज्या दिवशी तुम्हाला खात्री होईल की आपल्यालाच खऱ्या अर्थाने लोकांना जे सांगायचंय ते आपल्यात आलंय की नाही हे कळेल त्या दिवशी. बरोबर आहे की अक्षरशः ऐका मला तुमच्या टाळ्यांची अपेक्षा नाही परंतु मला पुढे असं बोलायचंय की तुम्ही युट्यूबला जरा एक व्हिजिट द्या. युट्यूबला बाबा मी बाबा साईबाबांची शपथ सांगतो मी 2011 पासून कीर्तन करतो मी अजून युट्यूबला नव्हतो पण गेल्या 2 वर्षांमध्ये माझी कीर्तनं खूप कमी झाली. मी विचार केला अडचण काय आली तर पर्याय असा समोर आला की तुम्ही युट्यूबला नाही. आणि म्हणून म्हटलं जर का चांगल्याचं ज्ञान हे व्यासपीठावर जायला युट्यूबच लागत असेल. पुढचा मुद्दा मला असा बोलायचा आहे तुम्ही युट्यूबचे कीर्तन काही कीर्तन बरं का मला काही बोलू द्या जरा मला गरजेचं वाटतंय. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक ओवी नाही का एक श्लोक नाही का एक अभंग नाही का कुठला आध्यात्मिक दाखला नाही. आणि अशी लोक काय आता ते रकमा पण न बोललेल्या बऱ्या. एवढं सगळं आपण करत असताना ज्या लोकांनी तारखा घ्यायच्या आहेत त्यांनी आजही परत जुनी परंपरा सुरू करा. गावातल्या जाणत्या या जुन्या लोकांना विचारा की आम्ही गावात कोणाला बोलू त्यांना कळतं. पैसे तुम्ही द्या उगा काहीतरी कानाला गोड लागतं म्हणून जर तुम्ही कीर्तनकार बोलायला लागले तर उद्या वाघे सुद्धा कीर्तन करतील. काय म्हणलं मी लक्षात नाही त्यांनी करू नये असं माझं मत नाही पण परंपरेचं पायिक आधी बनावं आणि मग करावं.